नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपला प्रश्न आहे बघा, हॉरिझॉन्टल अनबँक रोडवर मॅक्सिमम स्पीड किती असला पाहिजे। मग डायग्राम दिली बघा, एक कार आहे ती सर्क्युलर ट्रॅकवर फिरत आहे आणि त्या ट्रॅकची रेडियस किती आहे आर आणि सेंटर किती आहे बोला सी। आता या कारवर तीन फोर्स ॲक्ट होतात, त्याला पहिला फोर्स जो आहे तो नॉर्मल रिॲक्शन एन जो व्हर्टिकली अपवर्ड आहे, सेकंड फोर्स आहे इट्स वेट एम जी जो व्हर्टिकली डाउनवर्ड आहे आणि तिसरा जो फोर्स आहे तो एफ एस म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो सेंटरकडे आहे। तीन फोर्स कोणते? वरती एन, खाली एम जी आणि सेंटरकडे करणारा एफ एस। मग एफ एसला कोण बॅलन्स करेल? तर सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करेल। वर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आलं? एम बी स्क्वेअर अपॉन आर। मग पहिलं इक्वेशन आहे एफ एस बरोबर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर। इक्वेशन नंबर वन कुठलं आलं? एफ एस इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर। आता दुसरं इक्वेशन, जो अपवर्ड फोर्स कोण आहे? एन। अपवर्ड फोर्स कोण आहे? एन। त्याला बॅलन्स कोण करेल? इट्स वेट एम जी। मग दुसरं इक्वेशन आलेलं आहे एन बरोबर एम जी, एन बरोबर एम जी, याला म्हणतो आपण दुसरं इक्वेशन। पहिलं इक्वेशन कोणतं आलं? एफ एस बरोबर एम बी स्क्वेअर अपॉन आर, इक्वेशन नंबर वन। आणि सेकंड इक्वेशन एन बरोबर एम जी, इक्वेशन नंबर दोन। मग आपण दोन्ही अपॉन केले तर काय बोला? एफ एस अपॉन एन बरोबर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी। मग जाईल कोण? एमला एम गेला, मग एफ एस अपॉन एन, याला म्हणतो आपण व्ही स्क्वेअर अपॉन आर जी। पण आता मॅक्सिमम्स पॉसिबल स्पीडसाठी आपण एफ एस बरोबर एफ एस मॅक्स घेतला आणि व्हीची किंमत व्ही मॅक्स घेतली, मग आपलं इक्वेशन येईल एफ एस मॅक्स अपॉन एन बरोबर व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर जी। पुन्हा बघा, एफ एस मॅक्स अपॉन एन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर जी, आणि त्याची किंमत जी असते ती काय असते बोला? म्यू एस। त्याची किंमत किती असते बोला? म्यू एस। एफ एस अपॉन एनची किंमत काय असते? म्यू एस। म्यू एसला म्हणतो आपण कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। आणि म्हणून व्ही स्क्वेअर मॅक्स, व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर जीची किंमत किती आली? म्यू एस। व्ही स्क्वेअर मॅक्सची किंमत आली म्यू एस आर जी। आणि मग आपण स्क्वेअरूट काढलं तर व्ही मॅक्सची किंमत आलेली आहे स्क्वेअरूट ऑफ म्यू एस आर जी। दिस इज मॅक्सिमम पॉसिबल स्पीड ऑन अनबँक रोड, म्हणजे अनबँक रोडवरचा हा मॅक्सिमम पॉसिबल स्पीड असेल। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।